डोंबिवली जवळ असलेल्या संदप गावात खदाणीमध्ये कपडे धुण्यासाठी आलेल्या एकाच कुटुंबातील 5 जणांचा बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली होती. अशा प्रकारे खदाणीत पडून अन्य कोणाचे जीव जाऊ नये यासाठी या जीवघेणा खदाणी बंद कराव्या या मागणीसाठी आज रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीनं कल्याण येथील तहसीलदार कार्यालयासमोर जन आक्रोश मोर्चा काढण्यात आलाय. या मोर्चाची सुरुवात कल्याण पश्चिमेतील आंबेडकर उद्यानातून कल्याण जिल्हाध्यक्ष प्रल्हाद जाधव यांच्या नेतृत्वाखाली झाली. या आंदोलनात शेकडो कार्यकर्त्यांनी सहभाग घेत नारेबाजी करत कल्याण तहसीलदारांना निवेदन दिले. त्याचबरोबर कल्याण डोंबिवली परिसरातील सर्व खदानी भरून काढणे, मृत्यूमुखी पडलेल्या व्यक्तींना महाराष्ट्र सरकारच्या वतीने आर्थिक मदत द्यावी, भूमाफियांच्या ताब्यातून मुक्त करून दलितांना द्यावी व अमृत योजनेअंतर्गत प्रत्येक झोपडपट्टी दलित वस्तीमध्ये नळ योजना राबवावी अशा प्रमुख मागण्या करत खदानी बंद न केल्यास रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने उग्र आंदोलनाचा इशारा देखील देण्यात आलाय. भोपर या ठिकाणी देसलेपाडा नांदिवली इथे 5 लोकांचा जीव गेला. त्या संदर्भात ह्या देशाचे केंद्रीय मंत्री रामदासजी आठवले साहेब हे त्यांच्या घरी भेट देण्यासाठी आले होते आणि त्यांनी जे चित्र बघितलं जे खदानीच्यामुळे मृत्यू गेला त्यांचा, तर माननीय रामदासजी आठवले साहेबांनी कार्यकर्त्यांना आम्हाला हे दिले, आदेश दिले की ताबडतोब या खदानी भिजल्या पाहिजेत आणि या खदानीच्यामुळे या 5 लोकांचा जीव गेला आहे तर असे जीव कुठे जायला नको म्हणून ताबडतोब प्रांत कार्यालयावर मोर्चा काढण्याचं हे निवेदन दिलं. परंतु आमच्या मागण्या अशा आहेत की पाण्याची समस्या इथे गंभीर समस्या आहे आणि अटलबिहारी वाजपेयी यांच्या अमृत योजना जी आहे ते अमृत योजनेच्या अंतर्गत आपण प्रत्येक झोपड्याला, प्रत्येक घराला, प्रत्येक माणसाला म्हणजे पाणी मिळायला पाहिजे. कारण पाण्यासाठी असे जीव जायला लागले तर ह्या देशा या महाराष्ट्राचं म्हणजे आता काय सरकारला आम्ही काय सांगणार. कारण अशा बऱ्याच ठिकाणी म्हणजे अशा ह्या घटना घडलेल्या आहेत, पाण्यामुळे लोकांचे जीव जातात, पाणी म्हणजे पाणी प्यायला मिळत नाही, ती खूप मोठी दुर्दैवी हे आहे. तर अशा पद्धतीने पाण्याची जी सोय व्हायला पाहिजे आमच्या जिल्ह्यामध्ये, आमच्या घराघरामध्ये पाण्याची व्यवस्था व्हायला पाहिजे. आणि ह्या कल्याण डोंबिवलीमध्ये जी खदानं जी आहेत त्या खदानामुळे आज 5 लोकांचा जीव गेला म्हणून ही खदानं बुजण्याचं काम हे आम्हाला रिपब्लिकन पक्षाच्या कार्यकर्त्यांनी ठरवलेलं आहे. आणि जर का प्रशासनाने जर याच्याकडे दुर्लक्ष केलं तर आम्हाला नक्कीच आम्हाला मग शेवटी मग खदानं बुजण्याचं काम हे आम्ही स्वतः करणार आहोत असं देखील आम्हाला तहसीलदार प्रशासनाला सांगायचं आहे. महारत्नाच्या जमिनीवर जे अतिक्रमण जे केलेलं आहे ते अतिक्रमण हे करावं आणि ज्या लोकांची जी महारत्नाची जागा जी आहे त्या महारत्नांच्या जागेच्या संबंधी त्यांच्या ताब्यात द्यायला पाहिजे. माननीय रामदासजी आठवले साहेबांच्या ज्यावेळेला भेटायला गेले त्यावेळेला तिथल्या स्थानिक लोकांनी निवेदन दिलं की आमच्या महारत्नाच्या जमिनी आमच्या इथे काबीज केलेल्या गावगुंडांनी काबीज केलेल्या त्या जमिनी त्यांच्या ताब्यात त्यांच्या मिळाव्या असं निवेदन दिलं आहे. आणि म्हणून रिपब्लिकन पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आज हा सगळा आम्ही हे घेतलेला आहे आणि त्या पद्धतीने या कल्याण डोंबिवलीमध्ये पाण्याची व्यवस्था ही दूर व्हायला पाहिजे, प्रत्येकाला घर मिळायला पाहिजे, निवारा मिळायला पाहिजे, अन्न मिळायला पाहिजे ही सरकारची जबाबदारी आहे, सरकारने घेतली पाहिजे. आणि याच्याने खदान्यांचा विषय जो आहे तो आपला याचा पाण्याचा विषय आहे आणि महारत्नाच्या जमिनीचा विषय आहे, काही हकस कामगारांचा विषय आहे, हकस कामगार जे काम कष्ट करणारी जी लोकं जे आहेत त्यांचा विषय आहे, त्यांचा विषयाला देखील त्यांना ठराविक जागा त्यांना मिळावी ही देखील आर पी एफ पक्षाची मागणी आहे. आणि आता आम्ही मोर्चाला आम्ही सुरुवात करतो एवढंच मला. जनाब तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है. बवासीर, फिशर, भगंदर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार अभ्युदय पाइल्स लेजर हॉस्पिटल, लोहार समाज भवन के पीछे, महापुष्प सोसाइटी, शताब्दी नगर चौक से मनीष नगर रोड, नागपुर. कॉल और विजिट करें www.pilesfistulacure.com.